खरंतर काल परळीमध्ये सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजयराव मुंडे यांनी सपना चौधरीचा डान्सचा कार्यक्रम, नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला. कालच अहमदनगरमध्ये 11 लोकांचा होरपळून दुर्दैवानी आक्रोश करत मृत्यू झाला, आणि तेही सरकारी दवाखान्यात झाला. त्याचं एवढं मोठं सावट असताना शेतकऱ्याला आजही पैसे मिळाले नाहीत, त्यांची काळी दिवाळी साजरी होत असताना, उपाशीपोटी दिवाळी साजरी होत असताना हे इथं सपना चौधरीला ठुमके सामाजिक न्यायाच्या नात्याने लावायला लावतात. एसटी कामगार घरदार सोडून आपल्या हक्कासाठी धरणे आंदोलन करतोय, आक्रोश करतोय, त्या प्रश्नामध्ये लक्ष घालायचं तर हे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला लावतात, नाचगाणं करायला लावतात. सामाजिक खात्याचं आणि सामाजिक भान हे सामाजिक न्यायमंत्र्यांनी राखणं अत्यंत आवश्यक आहे. बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठे प्रश्न आज उभे राहिलेले आहेत, त्याचा कधीतरी आढावा पालकमंत्र्यांनी जर घेतला आणि बीड जिल्हा कायदा सुव्यवस्था, महिलावरचे अत्याचार, अवैध धंदे, पुन्हा जमिनी हडप करण्याचे मोठे प्रकार, हे सगळे जे आहेत त्याच्यात थोडं तरी जरा ह्या सामाजिक ठुमके लागवण्याच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमातून काढून लक्ष घातलं तर मला वाटतं अतिशय त्या खात्याला न्याय देण्यासारखं काम त्यांच्याकडून होईल. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेत्या असताना जेवढं सामाजिक भान ठेवून ते काम करत होतं ते आता सामाजिक भान त्यांचं कुठं हरपलं आहे असा आमच्यासारख्याला नक्कीच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.